अनुसूचित जाती जमातीवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी कायदा स्थापित करण्यात आलाय, तरीही विकसित भारतातील सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता बदलताना दिसत नाही. एका दलित तरुणाने 10 वर्षे सरकारी सीडेक नावाची कंपनीमध्ये काम केले. तो फक्त दलित असल्याचे समजल्यानंतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या तरुणाला नोकरीवरून काढून टाकले. तरीही जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत SC ST आयोगाने ही त्याला विषयाला गंभीर्याने घेतले नाही. विशेष म्हणजे हा व्यक्ती मूळ हिंगणघाटचा असून सध्या नागपूरच्या जरीपटका येथे भावाच्या घरी वास्तव्यास आहे. ही सुजित देवीदास ठमके याची दुःखद कहाणी आहे. सुजित ठमके यांनी सीडॅक कंपनीच्या महासंचालकाविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य यांच्याकडेही तक्रार केली आहे. परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. 10 वर्षे भारत सरकारची सेवा करणारा सुजित बेरोजगार कसा राहिला, हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झालाय. सुजित ठमके यांनी पत्र परिषदेला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ताकद आणि आर्थिक मदतीसाठी पुढे येऊन सुजितला मदत करण्याचे आवाहन केले आहे. सुजित देवीदास ठमके, पत्र परिषदेमधून तुम्हाला सांगू इच्छितो की मी सीडॅक पुणे या संस्थेमध्ये कार्यरत असताना, जी भारत सरकारची स्वायत्त संस्था आहे, तिथे मी अनुसूचित जातीचा असल्यामुळे आणि दलित असल्यामुळेच माझ्यावरती अन्याय झाला आहे. आणि 10 वर्ष मी तिथे कार्य केल्यानंतर माझ्यासोबत त्यांनी जातीय द्वेषातून मला काढण्यात आलं. आणि जेव्हा काढलं तेव्हा माझ्यासोबत त्यांनी पूर्णतः जातीय द्वेषातून माझ्यासोबत वागणूक केली आहे तिथल्या काही उच्च जातीच्या अधिकाऱ्यांनी. आणि 3.5-4 वर्षापासून मला ते रोजगारापासून वंचित ठेवत आहेत दलित असल्यामुळे. आणि नॅशनल SC कमिशन जे आहे त्यांनी डायरेक्शन दिल्यानंतरसुद्धा मला ते घेण्यास नकार देत आहेत दलित असल्यामुळे. तर माझी अशी विनंती आहे की माझ्या परिवारावरती, माझ्यावरती आणि कुटुंबावरती आत्महत्याची वेळ येईल अशी वेळ त्यांनी आणलेली आहे. कृपया माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर माझी सेवा जी आहे ती पूर्ववत करावी. आणि यामध्ये जे आहे नॅशनल SC कमिशन लवकरात लवकर लक्ष घालावे. माझ्याकडे आता उपजीविकेचं कुठलंही साधन नाही आहे, त्याच्यामुळे मी रवींद्र ठाकरे साहेबांना, जिल्हाधिकारी होते नागपूरचे, त्यांना ती परवानगी मागितली होती की माझा परिवार उपजीविका चालवण्यासाठी माझ्याकडे दुसरं कुठलाही पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे मला किडनी विकायची एक परवानगी देण्यात यावी, रितसर किडनी विकायची परवानगी देण्यात यावी कायदेशीर पद्धतीने. आणि मी सगळ्यांना हे आवाहन करतो की पुन्हा माझी तीच मागणी आहे की मला परिवार चालवण्यासाठी, उपजीविकेसाठी आणि परिवाराचं सगळं स्ट्रीमलाईनवर यायसाठी मला एक किडनी विकायची परवानगी द्यावी, जेणेकरून मी माझा परिवाराला या संकटातून बाहेर काढू शकणार. आणि मी अनुसूचित जातीचा असल्यामुळे यांनी माझ्यावरती जो सवर्ण जातीच्या अधिकाऱ्यांनी जे अत्याचार केला आहे तो जो अत्याचार आहे तर मला न्याय देण्यासाठी लवकरात लवकर कमिशननी कार्यवाही करावी. या पत्र परिषदेच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो आहे की त्यांनी ही बातमी जी आहे ही सोशल मीडिया, TV मीडिया, प्रिंट मीडिया आणि सगळ्या प्लॅटफॉर्मवरती पाठवावी, जेणेकरून मला लवकरात लवकर कमिशनकडून न्याय मिळेल. महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी विलास माडेकर, वाडी, नागपूर.